मंडळी नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो उवाच. नवी दिल्ली इथं होणाऱ्या आगामी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथील कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर ताराबाई भवाळकर या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयाच्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्य संशोधन, संत साहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयावर विपुल लेखन केलं आहे. डॉक्टर तारा भवाळकर यांनी लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रापर्यंतचा संशोधक संदर्भ कोश, भारतीय संस्कृतीपासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक, साहित्यापासून सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक, मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका आणि उत्तम वक्त्या अशी त्यांची ओळख आहे. मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण प्रारंभ ते 1920 या त्यांच्या PhD प्रबंधाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश, मराठी ग्रंथकोश, मराठी समाजविज्ञान कोश, मराठी चरित्रकोश अशा विविध संदर्भ ग्रंथांसाठी त्यांनी लेखिका म्हणून काम केलं आहे. सीतायान, माय वाटेचा मागोवा, लोकसंतीजाते देणे, लोकसंस्कृतीच्या पाऊल खुणा, नाट्यक्रांतिकारक विष्णुदास भावे, मिथक आणि नाटक, मुक्तिमार्गाच्या प्रवासिनी, लोकसाहित्याच्या अभ्यास दिशा या आणि इतर अनेक पुस्तकांचं लेखन डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलं आहे. याआधी नवी दिल्ली इथं 70 वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भूषवलं होतं. त्यानंतर आता 70 वर्षांनी नवी दिल्ली इथं हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळवणाऱ्या डॉक्टर तारा भवाळकर या 6व्या महिला ठरल्या आहेत. डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड अत्यंत सार्थ आणि योग्य असल्याची भावना मराठी साहित्य वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. मंडळी तुर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, तसंच शेजो उवाचे चॅनल आहे सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शेजो उवाचच्या एका नव्या भागात. नमस्कार.